राऊतांवर नेहमी एक प्रश्न विचारला जातो की राऊत हे ठाकरेंचे आहेत की पवारांचे आहेत. त्यात चुकीचं काय आहे? चांगला प्रश्न आहे, पण मी मोदींचा ना एवढं मला लोक म्हणतात याचा मला आनंद आहे. पण आहात कोणाचे तुम्ही, ठाकरेंचे की पवारांचे लाडकी? दोघांचाही लाडका आहे. त्यात चुकीचं काय आहे? या महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्यांचं नेतृत्व लोकांनी स्वीकारलं आहे, आपण राजकारणात त्यांना ज्युनियर आहोत, त्यांच्याकडनं काही शिकता आलं, त्याने आपल्याला प्रेम केलं, त्याचं चुकलं काय? गेल्या काही वर्षामध्ये राऊतांची भाषा खूप बदलली, शिवराळ झाली. अजिबात ना, मला एक शब्द दाखवा मी चुकीचा वापरलाय, ते शब्द मी म्हणू शकत नाही इकडे. म्हणा ना. एका शब्दावरून तुम्ही कसं काय जज करता? असे बरेच शब्द आहेत, बरीच अशी टीका आहे. असू द्या ना, महाराष्ट्रामधले भाजपचे जे आमदार आहेत ज्या प्रकारची भाषा वापरतात त्याच्यावर तुम्ही कधी प्रश्न विचारता का? ते म्हणतात तुमची प्रतिक्रिया आहे ती. ठीक आहे, आम्ही त्यांना देऊ ना उत्तर रस्त्यावरती. ऍक्शनला रिॲक्शन आहे, करू, आमची ताकद आहे तेवढी देण्याची. जर मला कोणाला वाटत असेल माझी भाषा चुकीची आहे, ती त्यावेळेची रिॲक्शन असेल. पण भाषा म्हणजे शिवराळ भाषा ही सवय आहे, फ्रस्ट्रेशन आहे, गरज आहे की ताकद आहे राऊतांची? मी कधी शिवराळ भाषा वापरत नाही. नंबर एक, मला तुम्ही दाखवा की मी अनपार्लमेंटरी शब्द कुठे वापरला आहे. मला सिद्ध करून दाखवा, मला कोणी दाखवा की हा अनपार्लमेंटरी शब्द आपण वापरलेला आहे. मी त्या क्षणी पत्रकारिता सोडेन आणि राजकारण सोडेन. आणखी एक प्रश्न आहे रावजी, तुम्ही सकाळी रोज सकाळी येऊन जे बोलता त्यामुळे तुमच्या विरोधी असलेले जे पक्ष आहेत त्यांच्यामध्ये खळबळ माजते. राऊत सकाळी सकाळी येऊन बोलतात आणि दिवसाचा अजेंडा ठरवतात. ठरवून येता तुम्ही सगळे येता म्हणून बोलतो, मी तर कोणाला आमंत्रण देत नाही. तुम्ही यायचे थांबला तर मी बोलायचं थांबेन. माझा काय तो अजेंडा नाही आहे ना, मी नेता आहे. माझ्या पक्षाची भूमिका जर आपल्या माध्यमातून देशात आणि राज्यात जात असेल तर मी ती संधी का सोडावी? आपण जोपर्यंत महत्त्व देत आहे माझ्या बोलण्याला तोपर्यंत मी बोलेन. ज्या दिवशी मला वाटेल की नाही आता लोक माझं ऐकणार नाहीत, मी बोलायचं थांबेन, एवढं मला कळतं, एवढं ज्ञान आहे माझ्या. लोकसभेकडे पुन्हा एकदा आपण वळूयात. किती जागांचं टार्गेट हे तुम्ही ठेवलेलं आहे महाराष्ट्रात की देशात? देशातही म्हणा महाराष्ट्रातही सांगा. मोदी प्रधानमंत्री होत नाहीत एवढं टार्गेट आम्ही ठेवलं आहे. समजा हायपोथेटिकल जरी आपण बघायचं झालं तरी, समजा भाजपला तेवढ्या जागा मिळाला नाही, नाही आली एनडीएचं सरकार, येणारच नाही एनडीएचं सरकार. बरं, नाही येणार, आपण समजूया तुम्ही म्हणताय म्हणून आपण ते मान्य करूया. 220 पुढे जात नाहीत, मी आत्ता सांगतो. काय फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला कशाला पाहिजे? देशाचा नकाशा समोर ठेवा, देशाचा नकाशा समोर ठेवा आणि त्या राज्यानुसारच गणित मांडा. मग मी सांगतोय ते किती आहे पहा. म्हणजे एकटी भाजपा 220 पुढे जाणार नाही असं तुम्हाला वाटतं? कुठून आणणार जागा? उत्तर प्रदेशमधल्या 80 जागा त्यांना मिळू द्या. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड सारखी राज्यामध्ये त्यांना पैकीच्या पैकी जागा घेऊ द्या. मी 100% जागा त्यांना देतो आहे, घेऊ द्या ना. तरी मी सांगतो आहे 220 पुढे जात नाही. म्हणजे भाजपा 220 पुढे जाणार? अजिबात नाही जाणार. एनडीए? एनडीए आहे कुठे? कोण एनडीए? नितीश कुमार आहेत सोबत. नितीश कुमार आज पलटी मारतात उद्या मारतील ना. त्यांना पलटी मारण्याचा नाद जडलेला आहे, तो नाद तुम्ही कसा काय दूर करणार? कसा काय? किती वेळा पलटी मारली एक वर्षात? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.